झी मराठी वाहिनीवरून दिनांक 24 मार्च 2018 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा भाग जर का आपण चुकवला असेल तर काळजी करू नका, आम्ही आपल्याला देत आहोत या भागाचे अपडेट्स। या भागामध्ये सामान्य रयत गडाच्या दरवाजाजवळ येऊन शिवाजी महाराजांना पाहण्याची इच्छा व्यक्त करतात, मात्र पंत त्यांना सांगतात की या क्षणी शिवाजी महाराजांची तब्येत ठीक आहे, पण त्यावेळी ते हट्ट धरू लागतात आणि त्यातील एक इसम अप्रत्यक्षरित्या शंभूराजेंचं नाव घेते, म्हणून त्यांच्यातील अनेकांना ही बाब पटत नाही आणि त्या इसमाला ते चोप देतात। तर अनाजी पंत हा प्रकार पाहून गडबडून जातात। तितक्यात शंभूराजे तिथे येऊन सर्वांना स्पष्ट करतात की जर मी दोषी आहे असं जर का आपल्यापैकी कोणाला वाटत असेल तर मला शिक्षा देण्यात यावी। ते सर्वांसमोर आपली तलवार ठेवून ते कळकळीनं सांगू लागतास अखेर तिथे उपस्थित त्यांची माफी मागू लागतात। तर शंभूराजेंना मुंबईतून एक पत्र मिळतं ज्यामध्ये शिवाजी महाराज गेल्याबद्दल सांत्वनाचा मजकूर असतो। शंभूराजेंना आश्चर्य तर वाटतंच, शिवाय त्यांना प्रश्नसुद्धा पडलेला असतो की ही माहिती कोणी दिली असेल। त्यांना आधीच संताप अनावर झालेला असतो। येसुबाईंना ही वार्ता जेव्हा कळते त्यावेळी त्या समजवतात की असे आरोप आपल्यावर होतच राहतील, पण यातून मार्ग काढणं गरजेचं असल्याचं त्या विश्वाससुद्धा देतात। अनाजी पंत संतापलेले असतात कारण शंभूराजेंकडून नेहमीच आपल्यावर संशय व्यक्त केला जात असतो। तितक्यात त्यांना निरोप मिळतो की शंभूराजेंनी भेटायला बोलवलं आहे। शंभूराजेंना यावेळेला कळून चुकतं की कुठेतरी यामध्ये अनाजी पंतांचा हात असावा। शंभूराजे जेव्हा त्यांना भेटतात त्यावेळी अप्रत्यक्षरित्या इशारा देतात की विनाकारण आपण कामामध्ये व्यत्यय आणू नये, यामुळे स्वराज्यावर मोठं संकट उभं राहू शकतं। अनाजी पंत अगदी गुरमित आपण स्वराज्यासाठी सुद्धा दिलेल्या योगदानाची आठवण करून देतात। तेव्हा शंभूराजे सांगतात ते टिकवणंही तितकंच महत्वाचं आहे। त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढत जातो। अखेर मोरोपंतांना मध्यस्थी करावी लागते। अनाजी पंतांना शंभूराजेंचं हे वागणं मुळीच पटलेलं नसतं। शिवाजी महाराजांच्या जेवणामध्ये विष मिसळल्याचा आरोप प्रत्यारोपांमुळे शंभूराजे हैराण झाले असले तरी पण यामागील खरा सूत्रधार कोण याचा शोध ते कसा लावणार? अनाजी पंत आपली चाल सफल करण्यात यशस्वी ठरतील का हे आपल्याला येत्या भागांमध्ये कळू शकणार आहे। यासाठी ही मालिका नक्की पहा फक्त झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता, आणि मराठी कार्यक्रमांच्या हायलाइट्ससाठी फॉलो करा फक्त मराठी शोबज़।